नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, समुपदेशकाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतानाच्या समस्या आपण मागील भागात जाणून घेतलेल्या आहेत। आजच्या भागात आपण समुपदेशकाची कार्य जी आहे म्हणजे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराच्या अनुषंगाने वेगवेगळे कार्य त्याला कशी पार पाडावी लागतात याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आता मग विविध स्तरावरची समुपदेशकाच्या कार्याचा जर आपण विचार केला म्हणजे आता मी तिघही एकत्र केलेले आहेत प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, तर या अनुषंगाने साधारणतः आपलं जे महत्त्वाचं कार्य आहे की तो जो काही समस्याग्रस्त बालक जो काही आहे तर त्याचा योग्य विकास होणं महत्त्वाचं आहे, त्याचं जीवनाचं चांगलं कल्याण होणं महत्त्वाचं आहे, हा हेतू ठेवून ॲज अ काउन्सिलर म्हणून आपल्याला काम करायचं आहे। त्याच पद्धतीने या व्यक्तीला किंवा त्या बालकाला जे आहे तर ह्या लोकां म्हणजे जगामध्ये ज्या ठिकाणी तो वावरत आहे तर ते वावर करत असताना त्याला त्याची संबंध जे आहे ते संबंध दूर करण्याच्या अनुषंगाने कुठेतरी त्याला मदत करणं अतिशय गरजेचं आहे, तरच त्याला आपल्याला पुढे आणता येतं आहे। नाहीतर मग काय होत असतं की बऱ्याच वेळेला की ही ह्या मुलांना जर त्या योग्य वयात किंवा त्या वेळेमध्ये जर मदत मिळाली नाही तर मात्र त्यांच्या मनामध्ये चाललेली जी चलबिचल असते तरी कुठेतरी वेगळ्या दिशेने जाते आहे आणि त्यामुळे त्यातून आणखी वेगळ्या समस्या निर्माण होत असतात। म्हणून ॲज अ समुपदेशक म्हणून त्यांना त्याच्यातून बाहेर काढणे अतिशय गरजेचं आहे। शिवाय बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपल्याला म्हणजे वैयक्तिकरित्या सुद्धा ॲडजस्ट करता येत नाही आहे। म्हणजे आता तुम्ही साधारणतः घरात ज्यावेळी तुम्ही राहत असतात तर आपल्या कुटुंबामध्ये 3 ते 4 लोक जेमते आता असतात की साधारणतः आपल्या सगळ्यांचं विभक्त कुटुंब आहे, त्याच्यामुळे 3-4 जणं फक्त आपल्या घरामध्ये असतात। पण मात्र माझ्या उठण्याच्या म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या माझ्या ज्या काही वेगवेगळ्या सवयी आहेत या सवयींना सुद्धा कोऑपअप करणं मला वैयक्तिक जमत नाही आहे, ह्यासुद्धा एक वेगळ्या समस्या आहेत। आणि म्हणून स्वतःला अगोदर स्वतःशीच ॲडजस्टमेंट करण्याची एकदा का सवय झाली की निश्चितच ते बालक जे आहे पुढे चांगल्या पद्धतीने त्याचा विकास होत असतो। आणि म्हणून या तीनही स्तरावरचे असलेले जी काही बालक आहेत तर यांना अगोदर स्वतःचीच ॲडजस्टमेंट करण्याची जर सवय किंवा ॲडजस्टमेंट करण्यासाठी त्यांना काही टिप्स वगैरे दिले किंवा तसे काही प्रोग्राम्स वगैरे ॲज अ काउन्सिलर म्हणून तुम्ही राबवले तर निश्चितच त्याचा फायदा हा त्या विद्यार्थ्यांना होत असतो। शिवाय इतर ज्या काही कार्यांचा जर विचार केला तर मग साधारणतः आपण म्हणूया की त्याच्यामधलं वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य असेल किंवा विकासावर त्याचं जे काही लक्ष केंद्रीकरण असेल किंवा एकूणच सामाजिक संदर्भामध्ये त्याच्या वेगवेगळ्या ज्या काही जीवनामध्ये म्हणजे त्याला राबवायच्या असेल ज्या काही योजना आहेत की ज्या त्याच्या करिअरच्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या आहेत तर त्यावर फोकस करण्याच्या अनुषंगाने त्याला मदत करणं किंवा त्याला त्यापर्यंत पोट नेणं, कारण शेवटी काय आहे आपल्याला हे माहिती आहे की एखाद्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी प्यायचं की नाही हा त्याचा प्रश्न असतो, पण पाण्यापर्यंत तर नेणं आपलं काम आहे कारण त्याची गरज आपल्याला ओळखता आली पाहिजे। आणि ती गरज आपण एकदा का ओळखली तर निश्चितच आपल्याला त्याच्या समस्येच्या मुळापर्यंत आपल्याला पोहोचता येतं आहे। आणि म्हणून एकूणच त्याच्या संपूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मात्र त्याला आपल्याला थोडंसं कुठेतरी मदत करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पुढचं जे काही कार्य आहे ते आहे की त्याच्या निर्णय म्हणजे त्याला निर्णय घेण्यामध्ये थोडीशी आपल्याला मदत करणं गरजेचं आहे की सगळ्यांनाच अगदी पटकन निर्णय घेता येत नाही आहे, त्याच्या वर्तणुकीमधले काही बदल असतील, वर्तणूकसुद्धा आपल्याला काय होत असते की आपण चांगल्या प्रकारचं ॲडवाईस करू शकत असतो पण मात्र समोरच्याला बदलवू शकत नाही आहे, हे मात्र काळ्या दगडावरची रेग आपण म्हणतो, कारण जोपर्यंत समोरचा व्यक्ती हे आतून बदलत नाही त्याचा आतून ज्यावेळेला त्याला वाटत नाही की माझी वर्तणूक खरोखर वाईट आहे की इतरांना ती टोचणारी आहे इतरांना ती घातक आहे इवन माझ्याहीसाठी सुद्धा ती घातक आहे, ही जोपर्यंत त्या व्यक्तीला किंवा त्या बालकाला कळत नाही तोपर्यंत त्या वर्तणुकीत बदल होत नाही। पण आपण मात्र त्याला थोडंसं कुठेतरी इनपुट्स देणं गरजेचं आहे आणि त्याच्या वर्तणुकीमध्ये बदल कसे होतील हा एक विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच पद्धतीने इतर आणखी काही जी काही कार्य आहेत त्या कार्यांचा जर विचार केला तर आपण म्हणजे शाळेमध्ये असताना मग आपले सहकारी असतील, मित्र असतील, शिक्षक वगैरे असतील तर यांच्या सगळ्यांशी आपल्याला एक कोलॅबोरेट करणं फार महत्त्वाचं असतं।
आणि यांच्यामध्ये सातत्याने समन्वय साधणं आणि ज्या काही बालकाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या व्यवस्थितशीर हँडल करणं, त्याच्याशी चर्चा करणं, म्हणजे जर अध्ययनाच्या संबंधित असतील तर शिक्षकांशी तशी चर्चा करणं किंवा कौटुंबिक काही समस्या असतील तर पालकांशी तसं बोलणं, म्हणजे अशा बाबी ज्या आहेत ह्या तुम्हाला हँडल करणं अतिशय गरजेचं आहे आणि हे महत्त्वाच्या कार्यामध्ये आपण त्याच्यामध्ये म्हणत असतो. कारण शेवटी एकमेकांचं कोलॅबोरेशन असेल, एकमेकांमध्ये जर समन्वय नसेल तर निश्चितच ह्या ज्या काही आपण वाढ आणि विकासाच्या किंवा इतर ज्या काही गोष्टी करत असतो त्या मात्र होत नाही. कारण जोपर्यंत एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन नाही तोपर्यंत पुढे जाण्याचा मार्गसुद्धा त्याला मिळत नाही आणि म्हणून हे सुद्धा कार्य समुपदेशकाचं महत्त्वाचं मानलं जातं आहे. शिवाय बऱ्याच वेळेला काय होत असतं की आपल्या पालकांच्या अपेक्षा आपल्या मुलांबद्दल खूप वेगवेगळ्या असतात. मी डॉक्टर आहे ना, माझा मुलगा पण डॉक्टरच झाला पाहिजे. मी प्रोफेसर आहे तर माझा मुलगा पण प्रोफेसरच झाला पाहिजे. पण का असं? म्हणजे आपण जर थोडासा विचार केला तर आपल्या अपेक्षा आपण ज्यावेळेला बालकावर थोपवत असतो तर आता बघा ह्या वेगवेगळ्या टप्प्यात जाणारं ते बालक, त्याच्या ज्या काही समस्या आहेत आणि त्याच्यावर तुमच्या अपेक्षांचं बर्डन जेव्हा येत असतं तर मग कुठेतरी आपली दरी निर्माण होते आणि मग आपल्या मुलांमध्ये सुद्धा आपलं कुठेतरी संभाषण कमी होत जातं आणि या अंतरामुळे आपल्यापासून मुलंही लांब जातात आणि मुलांपासून आपणही लांब जात असतो. आणि म्हणून त्याला नेमकं काय करायचं आहे? कारण शेवटी प्रत्येकाची क्षमता ही वेगळी आहे आणि ह्या क्षमतेचा प्रत्येक पालकाने विचार करणं गरजेचं आहे की हे बाहेरच्यांनी असं केलं किंवा शेजारच्याचा मुलगा इथेपर्यंत गेला आणि मग मला पण तसंच रेटायचं आहे असं करून चालत नाही आहे. आणि म्हणून पालकांना सुद्धा त्यांच्या मुलांचं जे काही शिक्षणासाठी जे काही ते अट्टास करत आहेत किंवा जे काही प्रयत्न करत आहेत तर हे प्रयत्न करत असताना त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं उद्दिष्ट मनामध्ये ठेवणं गरजेचं आणि त्या अनुषंगाने पालकांना सुद्धा त्या तसं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्या मुलाची शैक्षणिक बाब जी आहे तर ती योग्य पद्धतीने पुढे जाण्यासाठी त्यालाही मदत होईल आणि पालकांनाही मदत होईल. काय होत असतं की आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर मग कुठेतरी आपलंही थोडंसं मनावर स्ट्रेस येत असतो आणि मग आपण नाहकच आपल्या मुलापासून मुलीपासून कुठेतरी लांब जातो आहे आणि आपल्या नात्यांमध्ये कुठेतरी अंतर पडत जातो आहे. पण आपण जर थोडंसं समजून घेतलं तर मात्र आपल्यालाही त्या बाबींचा थोडासा विचार करता येईल की अरे त्याच्या क्षमतेचा विचार करून किंवा त्याच्याशी थोडं बोलून मला नेमकं काय वाटतं आहे ह्या सगळ्या बाबींचा आपण विचार. पुढचे जे कार्य आहे तर ते आहे साधारणतः की पालकांना त्यांच्या मुलांचं जे काही समायोजनाच्या अनुषंगाने आपल्याला त्यांना त्या मुलांना आपल्याला कुठेतरी काउन्सिलिंग करणं अतिशय गरजेचं असतं आणि म्हणून हे सुद्धा एक समायोजनाबद्दल काउन्सिलिंग जे आहे ते आपल्याला बालकांना करण्याच्या अनुषंगाने जे आहे ती मदत त्या बालकाला करून देणं किंवा त्या पालकांना सुद्धा त्या बाबीची जी काही माहिती आहे ती माहिती त्यांना देणं. शिवाय शाळेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्याच्या प्रगतीच्या बद्दल सुद्धा अतिशय म्हणजे बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शेवटी काय आहे की त्या बालकाचा जे काही ज्या अनुषंगाने त्याची शैक्षणिक प्रगती जी आहे तर ती शैक्षणिक प्रगती सुद्धा मग ती कमी असेल, मध्यम असेल किंवा अगदी चांगल्या स्वरूपातला सुद्धा त्याला अचीवमेंट त्याची असेल तर ह्या सुद्धा बाबी प्रत्येक वेळेला शिक्षकाच्या कानावर असेल किंवा पालकांशी सुद्धा तुम्ही थोडंसं चर्चा करणं गरजेचं आहे. आणि कारण त्याला कुठेतरी त्याच्यातून बाहेर काढायचं आहे, म्हणजे बेटर अचीवमेंट सुद्धा कायमस्वरूपी टिकून ठेवण्याच्या अनुषंगाने सुद्धा त्या बालकाला जी काही मदत लागते आहे त्या ते मदत करण्याचं काम सुद्धा आपल्याला समुपदेशक म्हणून करावं लागतं आहे. त्याच पद्धतीने ज्या काही सवयी असतील त्याच्या त्या सवयीच्या अनुषंगाने मग त्या शाळेतले शिक्षक असतील किंवा प्राचार्य असतील किंवा पालक असतील तर यांना सुद्धा ते सांगण्याच्या अनुषंगाने मदत करण्याचं काम जे आहे ते समुपदेशकाचं आहे. एक लक्षात घ्या की समुपदेशक म्हणून आता तुम्ही जर म्हणाल की तुम्ही म्हटलं की सगळं त्याची गोपनीयता ठेवणं गरजेचं आहे किंवा कुठे वाच्यता करायची नाही आहे, पण मित्रांनो ॲज अ समुपदेशक म्हणून जिथेही बालकाला सुधारण्याच्या अनुषंगाने आपल्याला पालकांची शिक्षकांची मदत ही लागणार आहे तर त्यावेळेला मात्र आपल्याला त्यांच्याशी या गोष्टी शेअर करणं अतिशय गरजेचं आहे. तोपर्यंत आपण त्यांना त्या बालकाला बाहेर काढू शकत नाही. कारण शाळेमधला तुमचा कालावधी आणि बालक घरामध्ये किती वेळ राहतो आहे या कालावधीचा जर विचार केला तर निश्चितच आपलं जे काही त्याला आपल्या सहवासात जे काही बालक येणार आहे तो वेळ अतिशय कमी असतो आणि म्हणून
ह्या अशा वेळेला आपल्याला शिक्षकांची आणि पालकांची मदतही घ्यावी लागते आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं सहकार्य जे आहे ते करणं आपल्याला गरजेचं असतं. शिवाय बऱ्याच वेळेला काय होत असतं की असं स्टंट करायला आवडतं मुलांना आणि मी म्हणजे इतरांपेक्षा खूप काही वेगळं आहे हे दाखवण्याच्या अनुषंगाने किंवा एखाद्या वेळेला काय होत असतं की आता बघा आता उच्च माध्यमिक स्तरावरचा किंवा इव्हन आता माध्यमिक स्तरावरच्याही मुलांच्या काही आपण व्यथा ज्या ऐकतो आहे तर अगदी नॅचरली मुला मुलींचं अट्रॅक्शन जे आहे ते वाढत असतं. मग ती मुलगी मला आवडते ना किंवा तो मुलगा मला आवडतो ना मग मी त्याला ते आवडतं तसं करण्याचा प्रयत्न करेल भलेही माझ्यामध्ये ती कपॅसिटी नसेलही पण मात्र ते करून दाखवण्याचं आणि इतरांपुढे मी श्रेष्ठ कसं आहे हे दाखवण्याचे बऱ्याच वेळेला बालक हा प्रयत्न करत असतो आणि कळत न कळत त्याचा तो भावनात्मक असतो. अगदी तो जाणून बुजून करतोच असं नाही आहे पण त्या त्या काळामध्ये त्या त्या वयामध्ये होणारे जे काही बदल आहे या बदलांमुळे त्या बालकाला जे आहे अशा प्रकारे समस्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून या बाबीसुद्धा त्यांच्या पुढे आणणं गरजेचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार वगैरे होतात किंवा सोशल स्किल्स वगैरे जे आहेत तर या अनुषंगाने सुद्धा शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्यक्रम म्हणूया किंवा वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन जे आहे अशा काही सिच्युएशन वगैरे आहे मुलांना त्याच्यामध्ये सहभाग घेऊन करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपण महत्त्वाचं म्हणजे गोपनीयतेचं पालन करणं हे महत्त्वाचं कार्य आहे. शिवाय नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आणि कायदेशीर मानक जे आहेत त्या मानकांचा विचार करता ज्या बाबा म्हणजे आपण ज्या काही नोंदी तिथे घेणार आहोत त्या नोंदींचं रेकॉर्ड व्यवस्थितशीर ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि माझ्या विद्यार्थ्याबद्दल माझ्या ज्या काही नोंदी आहेत त्या कोणालाही उपलब्ध सहज होतील असं मात्र आपण करायचं नाही आहे. शक्यतोवर आपल्या संमतीशिवाय इतरांना उपलब्ध करून न देणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे. कारण काय होतं आहे की त्याच्यामध्ये शब्दांमध्ये त्याच्यात कुठेतरी फेरफार होतो आहे किंवा इतरांपुढे ते कधीतरी आणलं जातं आहे कळत न कळत त्या बालकाचा कुठेतरी अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो कुठेतरी त्या बालकाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो कदाचित त्या पालकांना कदाचित इतरांपुढे एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून अशा काही वेगवेगळ्या घटना घडू नयेत यासाठी आपणच कुठल्याही प्रकारची आपली परमिशन शिवाय आपण त्या रेकॉर्डला हात लावू द्यायचं नाही हे एक महत्त्वाचं पालन आपण करायचं आहे. शिवाय आपल्या ज्या व्यक्तीशी संबंधित ज्या समस्येशी संबंधित आपण काम करतो आहोत तर त्याची शक्यतोवर इतरांशी चर्चा करायची नाही. हां तुम्हाला असं वाटलं ना की हे शिक्षकांशी मला बोलणं गरजेचं आहे कारण ते शिक्षकांशी संबंधित आहे तर मात्र तुम्ही थोडीशी त्याची चर्चा करा. नाही ह्या गोष्टी मला पालकांशी पण शेअर करणं गरजेचं आहे पण मात्र तुम्ही अगदी ओपनली तुमच्या स्टाफ रूममध्ये असेल किंवा मित्रांचा एखादा काही चमू असेल त्यामध्ये सडन एखाद्या विद्यार्थ्याबद्दल असं काही मानणं ते अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून शक्यतोवर सार्वजनिक ठिकाणी किंवा आपल्याकडची जी माहिती जी आहे ती शक्यतोवर सार्वजनिक करायची नाही. जिथे खूप गरज असेल त्या ठिकाणीच फक्त त्या त्या व्यक्तींसमोर ती बाब येणं असं गरजेचं वाटतं कारण समुपदेशक म्हणून सगळंच काही तुम्हाला हाताळता येईल असं नाही आहे. कारण आपणच ॲज अ कॉन्सिलर म्हणून आपणच फक्त मेन व्यक्ती आहेत असं नाही आहे आपल्याला इतरांची पण मदत तिथे घ्यावी लागते आहे पण मदत घेत असताना सुद्धा ह्या बाबींचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने त्या बालकाचे शैक्षणिक सामाजिक जे काही आपण जे सल्ले वगैरे त्याला देत असतो किंवा ज्या अडचणीतून त्याला बाहेर काढत असतो किंवा जे काही अनुभव त्याच्याशी आपण शेअर करत असतो तर ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा गोपनीय ठेवण्याच्या पद्धतीने म्हणजे आपण पालन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण मित्रांनो सगळ्याच गोष्टी आपण ओपन नाही करू शकत मनात कितीही वाटलं तरी नाही ओपन करू शकत काही गोष्टी थोड्याशा आपल्याला राखून ठेवाव्या लागतात योग्य वेळ आली की मग त्याला आपल्याला तिथे सादरीकरण आपल्याला करता येतं आहे. म्हणजे ह्या गोपनीयतेच्या अनुषंगाने ह्या बाबी ॲज अ कॉन्सिलर म्हणून हे कार्य आपण व्यवस्थितशीर पार पाडणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने त्याला करिअरच्या अनुषंगाने असेल किंवा व्यावसायिकतेच्या अनुषंगाने असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांची त्याला गरज असेल तर ती गरजसुद्धा प्रदान करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून कॉन्सिलरला सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग मला हे माहिती नाही हो मला ते माहिती नाही मला ते बघावं लागेल असं जर तुम्ही टाळाटाळ करण्याची उत्तरं जर मात्र दिली तर मग तुमच्या वरचा जो काही विश्वास असतो तो विश्वास कुठेतरी कमी होतो आहे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांची माहिती करून घेणं अतिशय गरजेचं आहे. शिवाय
अभ्यासक्रमाची निवड किंवा विषयांची निवड वगैरे जी असेल किंवा व्यवसायाची माहिती वगैरे जी असेल, नंतर योग्य अयोग्यतेची आहे, आवडीनिवडी ज्या आहेत किंवा आपल्यामधल्या क्षमता ज्या आहेत त्या ओळखण्याच्या अनुषंगाने असेल किंवा रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी वगैरे आहेत या कशा मिळवता येतील, अशा वेगवेगळ्या म्हणजे सेवा प्रदान करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती सत्रांचं सुद्धा आयोजन करू शकतो आहे. पालक मेळावा आपण घेऊ शकतो आहे, विद्यार्थ्यांचा फेअरवेल आपण घेऊ शकतो आहे किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं आपण घेऊ शकतो आहे, एखादी डॉक्युमेंटरी वगैरे आपण त्याला दाखवू शकतो आहे किंवा फील्ड व्हिजिट म्हणून सुद्धा त्या मुलांना त्या ठिकाणी व्हिजिटला सुद्धा तुम्हाला नेता येत आहे. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत ह्या सेवा देण्याचं काम सुद्धा जे आहे ते कॉन्सिलरचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, शाळेची जी काही गरज आहे म्हणजे विशिष्ट प्रकारचे ज्या काही गरजा आहेत तर या गरजांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रम राबवण्यासाठी सुद्धा आपण शिक्षकांना व प्राचार्यांना सजेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. कारण शेवटी जो काही बालक असतो तो या शाळेतून कुठेतरी बाहेर पडणार असतो आणि बाहेर पडत असताना त्याला जे काही जगामध्ये ज्या वेळेस तो वावरणार असतो तर त्याला सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांच्या वेगवेगळ्या संधींच्या ज्या काही आहेत वाटा या शोधता आल्या पाहिजे, स्वतःहून त्याला पुढे मार्गक्रमण करता आलं पाहिजे. या अनुषंगाने वेगवेगळे जेवढे काही कार्यक्रम आपल्याला सजेस्ट करता येतील त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल आणि त्याच्या विकासामध्ये आपल्याला मदत कशी करता येईल हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य जे आहे ते समुपदेशकाचं आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनावर एकूणच संपूर्ण जे काही तुम्ही म्हणजे शालेय असेल किंवा त्याच्या कौटुंबिक असेल किंवा एकूणच तुमचा जो काही रॅपो त्याच्याशी डेव्हलप झालेला असेल आणि त्या याच्यातून जेव्हा व्यक्ती तो बालक ज्या वेळेला बाहेर पडत असतो तर त्या विविध अंगाने त्याचं तुम्ही इव्हॅल्युएशन वगैरे करणं अतिशय गरजेचं आहे की कुठल्या टप्प्यामध्ये त्याला कशा प्रकारची गरज पडलेली आहे किंवा कशा प्रकारचं त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे वेळोवेळी त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही नोंदी ठेवणं म्हणजे कॉन्सिलरच्या हातामध्ये कायम कागद आणि पेन म्हणजे छोटीशी डायरी आणि पेन हा असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्या निरीक्षणांवरनं खूप काही गोष्टी तुम्हाला शोधता येतात ते किंवा नोंदवून ठेवता येतात ते, कारण सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लक्षात राहत नाही आणि म्हणून त्याचे बारीक बारीक नोंदी सुद्धा करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी ज्या आहेत तर त्याची कार्य जी आहेत ती आता आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अशा रीतीने आता आपण समुपदेशकाची वेगवेगळ्या स्तरावरची कार्य जी आहेत ती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या प्रत्येक वळणावर जात असताना ज्याही समस्या त्यांना येणार आहेत त्या अगोदर तुम्ही समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आता ते काम करायचं आहे आणि म्हणून ही कार्य नेमकी काय काय करायची आहेत या कार्यावर आपण थोडक्यात लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावडे अधिक वेगळी बरीचशी काही कार्य आहेत पण काही ठळक कार्यांचाच फक्त आपण इथे उल्लेख केलेला आहे. धन्यवाद.